नमस्कार मित्रहो, विनुश्री एरंडोलीमध्ये मी विनोद आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रहो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर असा मराठी निबंध। निबंधाचे नाव आहे हिवाळा। डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे, शेकत बसलेत डोंगर निळे, डोंगर निळे। मित्र हो, या कवितेच्या ओळी खूप काही सांगून जातात। आजी उठता बसता थंडीला नावे ठेवते, कारण थंडीने तिचे सांदे धरतात आणि आजोबांचा दमाखोकला वाढतो, पण मला मात्र थंडीचा मौसम अधिक आवडतो। हिवाळ्याच्या दिवसात सकाळी लवकर उठून गरम उबदार कपडे घालून फिराव्यात जाण्यात केवढी मजा येते बरं। या थंडीच्या दिवसात सारा रस्ता पांढऱ्या शुभ्र धुक्याने भारावलेला दिसतो। थोड्या अंतरावरची काहीही दिसत नाही, अशा धुक्यातून जाताना खूपच मजा येते। जणू काही स्वर्गातील पर्यांच्या राज्यातच आपण वावरत आहोत असे वाटते। माणसाप्रमाणे झाडांना देखील हा हिवाळा आवडत असावा, कारण हिवाळा आला की ती झाडे आनंदित झालेली सर्वांगाने मोहरलेली दिसतात। हिवाळ्यात ती आपला जुना साज शृंगार काढून टाकतात आणि नवी कोवळी पोपटी पाने धारण करतात। धरणी माता ही सुखावते, कारण तिच्या अंतःकरणाला भेगा पाडणारा ग्रीष्म दूर असतो। तिला पाण्याच्या माऱ्याने बेजार करून टाकणारा वर्षा ऋतू संपलेला असतो। हिवाळ्यात झुंझुर मास साजरा करतात। गरम गरम मुगाची खिचडी व त्यावर तुपाची धार याची लज्जत हिवाळ्यातच चाखता येते। तिळगुळाची स्निग्धता, संत्र्यांची आंबट गोड चव आणि जोडीला हिरवागार हरभरा या गोष्टी हिवाळ्याची खुमारी वाढवतात। अशा या दिलदार हिवाळ्याच्या सहवासात माणूसही उदार होतो। मित्र हो, आपणास हा निबंध व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा। आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणास पाहता येतील।